नमस्कार आणि वेलकम बॅक. आपल्या घरामध्ये आपण बहुतेक जण ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम हा नेहमी सांगत असतो. एकतर आपल्याला ऑर्गनायझेशनसाठी जागा कमी पडत असते, किंवा जर आपल्याकडे जागा इनफ असेल तर त्या जागेवरती सगळ्या वस्तूंची कोंबाकोंब झालेली असते, त्यामुळे पुन्हा ऑर्गनायझेशनचा इश्यू होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही स्मार्ट टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्यामुळे वस्तूंची योग्य मांडणी आपल्याला करता येईल आणि जागेचा इश्यू होणारही नाही. आपलं काय होतं ना, आपल्या घरामध्ये जर कुठेही आपल्याला इनफ स्पेस असेल, जास्त जागा असेल आणि तिथे वस्तू मांडायच्या असतील, तर आपण सगळ्या वस्तू एका जागेवरती मांडून टाकतो आणि त्यामुळे काय होतं, जागा जरी जास्त असेल तरी सगळ्या वस्तूंमुळे तिथे एकदम गर्दी होऊन जाते आणि पुन्हा ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम होतो. जसं इथे एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला ड्रेसिंग कॅबिनेट दाखवते. इथे वस्तू ठेवल्या ज्या आहेत त्या वस्तूंना एकेका जागेवरती म्हणजे जागा नेमून दिलेली आहे, म्हणजे सगळ्या वस्तू मांडताना थोडीफार मध्ये मध्ये जागा रिकामी ठेवली आहे. त्यामुळे काय होतं, एखादी वस्तू आपल्याला काढायची असेल आणि तिथे ठेवायची असेल जरा वेळेसाठी, तर आपल्याला तिथे जागा मिळते, वस्तू तिथे ठेवता येते. आणि याऐवजी सगळ्या इथल्या वस्तू जर एकदम चिटकून आपण ठेवल्या, म्हणजे बिलकुल काही स्पेस जर नाही ठेवली, तर ते दिसायला तर बरोबर दिसतच नाही आणि त्याचबरोबर तिथे खूप गर्दी झाल्यासारखं वाटतं. आणि आपल्याला काही वस्तू नवीन ठेवायची असेल किंवा तिथलीच वस्तू जरा वेळेसाठी ठेवायची असेल तर जागा होत नाही आणि त्याच्यानेही आपल्याला जागेचा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्यामुळे कोणतीही जागा ऑर्गनाइज करताना सगळ्या वस्तू एकाच जागेवरती न ठेवता तिथे थोडीफार स्पेस आपण जर ठेवली तर ते लुकवाईज दिसायला चांगलंच वाटतं आणि नवीन काही जर आपण घेत असू तर तिथे आपल्याला ठेवताही येतं. कोणतीही जागा ऑर्गनाइज करताना आपल्याला एक गोष्ट मात्र नक्की लक्षात घ्यायची आहे की जी वस्तू आपल्याला खूप गरजेची आहे किंवा रोज वापरात आहे ती वस्तू आपल्याला पुढे ठेवायची आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला कधीतरीच उपयोगी येणार आहे किंवा आठवड्यातून एकदाच आपण वापरतो तर त्या वस्तू आपल्याला मागच्या बाजूला ठेवायच्या आहेत. त्यामुळे काय होतं की डेली वापराच्या वस्तू आपल्याला लगेचच भेटून जातात आणि ज्या कधीतरी उपयोगात येणाऱ्या वस्तू आहेत त्याही आपल्याला माहीत असतात की कुठे ठेवलेल्या आहेत. इथे मी वॉर्डरोबचं एक्झाम्पल दाखवते. जसं रोज वापरायचे आपले कपडे आहेत ते मी पुढच्या बाजूला ठेवलेले आहेत आणि कधीतरी वापरात येणारे कपडे ते अशा प्रकारे मागच्या बाजूला ठेवलेले आहेत. यातलेही जे मोस्ट ऑफ द टाईम म्हणजे आठवड्यातूनही एकदा वापरले जातात ते वरच्या बाजूला ठेवलेले आहेत आणि त्याच्या खालच्या बाजूला जे ठेवलेले आहेत ते अगदीच रेअरली वापरले जातात. तर अशा प्रकारे एखाद्या जागेचं आपण ऑर्गनायझेशन केलं तर जागेची कमतरताही भासत नाही आणि आपली चिडचिडही होत नाही. आता एखादी जागा ऑर्गनाइज करताना त्याला अशा प्रकारे ऑर्गनाइज करावं की तिथल्या जागेमध्ये एखादी वस्तू व्यवस्थित फिट होऊन जाईल आणि तिथलं ऑर्गनायझेशन हे बिघडणार नाही. जसं इथे तुम्ही पाहू शकता, आपले जे डोरमॅट्स आहेत ते मी अशा सिंकचं जे कॅबिनेट आहे तिथे ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. आणि इथे तुम्ही कॅबिनेट पाहू शकता, फक्त असे दोनच छोटेसे कप्पे आहेत. तर या सगळ्या डोरमॅट्सना मी अशा एका छोट्या बास्केटमध्ये ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. तर खाली काही डोरमॅट्स आहेत आणि त्याच्यावरती डायरेक्टली सगळे मी एकावरती एक असे डोरमॅट्स ठेवून दिलेले आहेत जे एक्झॅक्टली या कॅबिनेटमध्ये फिट होऊन गेलेले आहेत. आता अशा प्रकारे डोरमॅट सगळे बास्केटमध्ये मी ऑर्गनाइज केल्यामुळे काय होतं की मला जर आतलं कोणतं एखादं डोरमॅट पाहिजे असेल तर डायरेक्टली मी बास्केट बाहेर काढते आणि त्यातलं डोरमॅट काढून घेते, त्यामुळे इतर डोरमॅट्सची घडी विस्कटत नाही. आणि जरी आपण याला एकावरती एक ठेवलं आहे तरीसुद्धा बास्केटमुळे याला एक आधार मिळतो आणि ते फिट राहतात. याचऐवजी जर सगळ्या डोरमॅट्सला मी एकावरती एक असंच या कॅबिनेटमध्ये ठेवून दिलं तर हे खाली पडण्याची शक्यता आहे आणि याची घडी विस्कटण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही लिकेज वगैरे असेल तर हे डोरमॅटही खराब होऊ शकतात.
आता ज्यांच्या घरामध्ये खूप असे मोठे बाथरूम्स असतात तिथे काही जण त्यांचे कपडेही ऑर्गनाईज करून ठेवतात वेगवेगळ्या कॅबिनेट्समध्ये. पण सगळ्यांनाच हे शक्य नसतं, कारण सगळ्यांचेच बाथरूम खूप मोठे नसतात, छोटे छोटेही बाथरूम्स असतात. तर जर आपल्याकडे असे छोटे बाथरूम असतील तर ॲटलिस्ट सगळे कपडे नाही पण आपले जे इनर गारमेंट आहेत ते आपण इथे नक्कीच ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे मी दोन बास्केट्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण काही आपले इनर गारमेंट्स किंवा आणखीन काही पर्सनल वस्तू ज्या आपल्याला लागतात त्या आपण याच्यामध्ये ठेवून देऊ शकतो. आणि अशा प्रकारे मी जे शेल्फ लावलेले आहेत त्याच्यावरती हे छोटे छोटे बास्केट ऑर्गनाईज करून ठेवलेले आहेत. यामुळे ना आपलं ऑर्गनायझेशन थोडंफार सोपं होतं आणि या बास्केटचा वापर तुम्ही इतर काही वस्तू ठेवण्यासाठीही नक्कीच करू शकता. आता इथे बाथरूमबद्दलच आपण बोलतोय तर इथेही तुम्ही पाहू शकता हे जे सगळे बॉटल्स मी ऑर्गनाईज करून ठेवले आहेत ते इथे शेल्फच्या एकदम एंडला ठेवलेले आहेत. म्हणजे असं इथे जे शेल्फचं हुक येतं त्याच्या बाजूला थोडीशी जागा होती तर ती जागा वेस्ट जाऊ नये म्हणून मी तिथे याला ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. पण या बॉटल्सला जर मी डिरेक्टली असंच ठेवलं तर याला धक्का लागू शकतो आणि धक्का लागून डिरेक्टली त्या लगेच खाली पडू शकतात. त्यासाठी मी एका चॉकलेटच्या बॉक्सचा इथे लीड घेतलेला आहे, त्याचं झाकण आहे हे, तर याचा वापर मी इकडे करणार आहे. आणि या छोट्याशा झाकणावरती किंवा ट्रेवरती या सगळ्या बॉटल्स ऑर्गनाईज करून ठेवणार आहेत जे इझिली या छोट्याशा जागेमध्ये फिट होऊन जातं. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ठेवल्यामुळे हे जरी हललं तरी लगेच पडणार नाही, म्हणजे बॉटलला धक्का वगैरे जरी लागला तरी खालून त्याला थोडाफार आधार असतो तर ते तिथल्या तिथेच फक्त हलल्या जाईल आणि डायरेक्टली खाली पडणार नाही. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या जागेंवरतीही आपण लक्ष द्यायचं आहे आणि तिथल्या जागेला कशा प्रकारे व्यवस्थित ऑर्गनाईज करता येईल याचाही आपल्याला विचार करायचा आहे. काही वेळेस आपल्या बाथरूममध्ये फक्त अशा प्रकारचा रॉड लावलेला असतो जिथे आपले कपडे हँग करता येईल, पण काही वेळेस आणखीनही काही वस्तू असतात ज्या आपल्याला हँग करायच्या असतात तर अशा प्रकारच्या हुक्सचा आपल्याला खूप उपयोग होऊ शकतो. म्हणून आपल्या बाथरूममध्ये असे हुक्स जर आपण लावले तर तिथे कोणतीही वस्तू आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो, म्हणजे बाथरूममधल्या ज्या वस्तू लागतात त्याला हँग करून ठेवू शकतो, ज्यामुळे तिथली जागा अगदी ऑर्गनाईज दिसते. त्याचबरोबर आंघोळ करताना आपल्याला काही ज्वेलरी काढून ठेवायची असेल तर तीही आपल्याला तिकडे हँग करून ठेवता येईल. आता आपल्या दरवाजाच्या मागेही अशा प्रकारचे आपण जे हुक्स लावतो तिथे जर तुम्ही मोठ्या मोठ्या तुमचे हँडबॅग्स हँग करत असाल तर तसं करू नका. कारण काय होतं, आपल्या हँडबॅगमध्ये काही वेळेस सामान असतं किंवा आपली हँडबॅग हेवी असते आणि ती जर आपण अशी हुकला अटकवली तर ते हँडल लवकर खराब होण्याची शक्यता असते, कारण त्या हँडलवरती बॅगचं वजन येतं आणि हँडल लवकर खराब होऊ शकतो. त्याऐवजी कोणताही जर तुमच्या घरामध्ये शेल्फ असेल तर त्या शेल्फवरती या आपल्या हँडबॅग्सला आपण ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे किंवा आपल्या कपाटामध्येही कोणत्याही कप्प्यामध्ये आपण याला ठेवून देऊ शकतो. आणि जर तुम्हाला डायरेक्टली तसंच नसेल ठेवायचं तर आपण बास्केटचाही वापर करू शकतो. अशा प्रकारे कोणत्याही मोठ्या बास्केटमध्ये आपण आपले जे हँडबॅग्स आहेत ते ऑर्गनाईज करून ठेवू शकतो, जेणेकरून ते व्यवस्थित राहतील आणि तिथला लुकही छान येईल. आणि आता दरवाजाच्या मागे जे हुक्स असतात त्या हुक्सवरती आपण मोठ्या बॅग्सच्या ऐवजी अशा प्रकारे जे आपले स्लिंग बॅग असतात, छोट्या बॅग्स असतात, त्याला आपण हँग करून ठेवू शकतो. पुन्हा आपण हँग करताना त्या बॅगमध्ये कोणत्याही वस्तू ठेवायच्या नाही आहे, कारण एका पॉईंटनंतर या स्लिंग बॅगचे जे हँडल्स असतात तेही खराब होऊ शकतात जर त्याच्यामध्ये जास्त वजन असेल तर बॅगला रिकामा करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही याला हँग करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित. धन्यवाद.